स्मारक गेली अनेक वर्षांपासून पात्रामाई स्मारक समिती व समस्त पिंपरी शहराच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं मोर्चे घेण्यात आलेले आहेत. बेमुदत आंदोलन आम्ही जानेवारी महिन्यातून घेतलं, परंतु त्यावेळी जांभळे पाटील साहेबांनी आम्हाला शब्द दिला होते की पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये आम्ही PMPL ची एक बैठक लावू. त्या बैठकीला समितीचे सदस्य, PMPL च्या अधिकारी आणि महानगरपालिका अशा सर्वांच्या संगनमताने एक बैठक लावू आणि त्यामध्ये तुमचा निर्णय आम्ही जो काय असेल तो फायनल करू आणि लवकरात लवकर तुम्हाला एक हायटेक असं मातारामाई स्मारक कसं उभं करता येईल याची एक नियोजनपूर्व बैठक आम्ही लावू. परंतु हे सगळं त्यांनी एक खोटारडेपणा केलेला आहे आणि मुळात मी एक सांगू इच्छितो की ह्या सर्व गोष्टीच्या मागं जो कोणी असेल तर तो शेखर सिंह आहे. मला तर एक शंका आलेली आहे की आज जे काही IPS अधिकारी वगैरे झालेले आहेत आणि आयुक्तांची सुद्धा त्याच पद्धतीने त्यांची पदवी चेक करावी असं माझं वैयक्तिक मत आहे की त्यांची पदवी चेक करावी. हा आयुक्त फ्रॉड तर नाही, कारण वर्षानुवर्ष समाज आंतरराष्ट्रीय येतोय, आंदोलनं मोर्चा करतो, परंतु तरीही समाजाच्या प्रती असलेली जाग त्याला येत नाहीये, त्याला जाण नाहीये. बहुजनांच्या विचाराचा एक कुणीतरी तिथं आयुक्त आला पाहिजे आणि त्या आयुक्तांच्या हातून आज आमच्या मातारामाईचं हायटेक असं स्मारक झालं पाहिजे. यासाठी आज गुराजी शिंदे जे अध्यक्ष आहेत मातारामाई स्मारक समितीचे, यांच्या बेमुदत संपाला पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं व पुणे जिल्हा सकल मातृ समाजाचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी जाहीर पाठिंबा देतो. बहुजनांना विरुद्ध आहे आणि कुठेतरी हिंदुत्वाचा किंवा वेगळा गुणगान गाणारा आयुक्त आहे असं तुम्हाला काही शंका वाटते का तुम्हाला? नाही, निश्चितच कालचा जो झालेला प्रकार आहे, गेली 4 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषारजी कामते सरांनी जो खुलासा केला की आयुक्त साहेब किती खोटं बोलतात, म्हणजे एक आयुक्त पदाचा माणूस, आयुक्त पदाचा जो व्यक्ती आहे तो संविधानिक पदावर असताना असं खोटं बोलू शकतो का? आज तुम्ही बघितलं की त्या स्मारकाच्या ठिकाणी त्याने सांगितलं की कुठेही काहीही तडा गेलेला नसताना त्याने स्वतः एका आमदाराच्या सांगण्यावरून, मी ते स्पष्ट म्हणतो, की त्यांनी जी भूमिका त्याची स्पष्ट केली म्हणजे तो मनुवादी विचाराचा आयुक्त असल्यामुळे त्याने तात्काळ मनुवादी सरकारच्या चेल्या चपट्यांचं ऐकून तात्काळ लगेच त्यांनी एक व्हिडिओ जारी केला. माझं तसंच म्हणणं आहे, जर तुम्ही मनुवादी विचाराचे नसाल तर तुम्ही तात्काळ बहुजनांच्या विचाराचा विचार करून, बहुजनाच्या संवेदनेचा विचार करून तात्काळ एक व्हिडिओ रिलीज करून तुम्ही लगेचच्या लगेच सांगा की आम्ही आजच, आजच्या दिवसभरात किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये मातारामाई स्मारकाच्या कमिटीबरोबर PMPL आणि मातारामाई स्मारक कमिटी आणि महानगरपालिकेची यांची तात्काळ बैठक लावू. जर हे बहुजनवादी असतील तर ते आजच्या आजच याचा रिप्लाय देतील आणि एक व्हिडिओ जारी करतील. आपण काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी आहात आणि काँग्रेस पक्षाचा राज्याचा विरोधी पक्षी नेता आहे, त्यांच्याकडे तुम्ही मागणी करणार आहे का आयुक्ताची बदली करण्याबद्दल? नक्कीच आम्ही वडेट्टीवार साहेबांच्या चर्चेमध्ये आहोत, त्यांच्याशी आमचा संपर्क चालू आहे, त्यांना या संदर्भात सगळी माहिती आम्ही पोहोचवलेली आहे आणि मला तरी नक्की अशी आशा आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा विषय मांडला जाईल. की उपोषण करताना वेळोवेळी आश्वासनं दिली जातात, ही पाठिमा, ही जी जागा आहे, ही संपूर्ण जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जागा आहे, या ठिकाणी PMPL ला हे वापरण्यासाठी जागा त्यांनी दिलेली आहे आणि मग वापरण्यासाठी दिलेली जागा असताना PMPL म्हणतं की आता मालकच महानगरपालिका आहे आणि महानगरपालिका असताना ते म्हणतात आम्हाला फक्त सहायला बोला, आम्ही सहायला येऊ. पण या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे टालाटाळ करतायत, कारण त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही आणि प्रश्न जरी सोडवायचा नाही म्हटलं तरी परम बजेटमध्ये तुम्ही TV24 बजेटमध्ये एकंदरीत आता आपण मागे अनेक उपोषण आपण सोडले, आश्वासन दिले की आता जे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे तेही कुठलं आश्वासन दिलं तर सोडणार आहात का तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम असणार आहात? हे बघा, हे एकदाच फसवलं जातं आणि एकदाच फसलं जातं, आता दुसऱ्यांदा उपोषण करते फसणार आहेत, आम्हीही पाठिंबा देणारे फसणार नाही आणि म्हणून शेखर सिंहाला आमचा हा शेवटचा इशारा आहे. या ठिकाणी आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेत असताना पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीनं आम्ही
महानगरपालिकेवर आमचा रमाई स्मारक समितीला पाठिंबा म्हणून आणि रमाईचं स्मारक व्हावं म्हणून आमचा वेगळंच मोर्चा मी महानगरपालिकेवर काढणार एवढंच त्या ठिकाणी. माता रमाईचं संदर्भ असेल, छत्रपती संभाजीराजांचा संदर्भ असेल, विविध आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठे जयंती समितीची जी जागा आहे त्या जागेच्या संदर्भात देखील त्यांनी असंच प्रतिनिधित्व केलेलं आहे. हो बरोबर आहे. कसं आहे, हा माणूस बहुजन हिताय बहुजन सुखायच्या विरोधात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हे जे घोषवाक्य आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचं या विरोधातच आहे. तो बहुजन समाजाच्या विरोधात असलेला हा आयुक्त आहे आणि या सरकारला आमची विनंती आहे की हा आयुक्त हा निष्कामी आहे आणि ही तात्काळ बदली करावी. या ठिकाणी महाराष्ट्रातले चांगला जाणकार आयुक्त या ठिकाणी द्यावा जेणेकरून या शहरातले सर्व प्रश्न सुटतील. सकल महाराष्ट्रातली मातंग समाजाच्या वतीने आपण या ठिकाणी रमाई स्मारक समितीला पाठिंबा देण्यासाठी आलो, तर काय सांगाल? अनेक वर्षापासून 2015 सालापासून माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष धम्म बंधू दुराजी शिंदे हा लढा लढवत आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. अनेक लोक जात्याने आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेत आहे. महाराष्ट्रभर या विषयाची चर्चा सुरू आहे आणि पिंपरी चिंचवड प्रशासन याबाबत जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी जरी कमी संख्येने उपस्थित असलो तर उद्याची संख्या जी येणारी असेल आणि तिच्यातनं गोंधळ निर्माण असेल त्याला जबाबदार हे प्रशासन असेल. एकंदरीत रमाई स्मारक संदर्भामध्ये मातंग समाजाची काय भूमिका? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई या आमच्या बहुजन समाजाच्या अस्मिता आहेत आणि या अस्मितेची जर कुणी टिंगल टवाळी करत असेल तर आज मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो लवकरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत यांना भेटून जाब विचारण्यासाठी बहुजन समाजातले आणि मातंग आणि बौद्ध समाजातले मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचं उत्तरसुद्धा यांना द्यायला अडचण निर्माण होणार आहे आणि जो प्रसंग निर्माण होणार आहे त्याची स्वतः जबाबदार असणार आहे. आज जाणीवपूर्वक नक्कीच जातीय दृष्टिकोन ठेवून जातीय द्वेषातून या आंदोलनाचं अपमान करण्याचं अपवित्र काम इथलं प्रशासन करत आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या वतीनं सकल मातंग समाजाच्या वतीनं या आंदोलनाला मी आज जाहीर पाठिंबा व्यक्त करत असताना ही इथल्या पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना मी या ठिकाणी विनंती करेन. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अशा प्रशासनामधल्या घाणेरड्या द्वेष आणि जातीय दृष्टिकोन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची नोंद आवर्जून पोलीस प्रशासनाने घ्यावी. आमच्या आंदोलनाला आंदोलन दडपण्याकामी जर समजा या प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला जर दबाव तंत्र वापरलं जात असेल तर या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सांगत आहोत महाराष्ट्रातला हा दोन समाज बौद्ध समाज आणि मातंग समाज एक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या आमच्या अस्मितेकडे जो कुणी वाकड्या नजरेने बघल त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी अधिक न बोलता महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाला जाहीर आवाहन करतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या पाठीमागे जे स्मारक आहे ते माता रमाईंचं स्मारक आहे.
हे प्रशासनाने जाहीर केलेला आहे, पुतळा तयार आहे, हा आराखडा सुद्धा तयार आहे. सगळं काय असताना प्रशासनातले जर काही अधिकारी जर समजा असा दुटप्पी धोरण ठेवून जर या समाजाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचे परिणाम गंभीर होणार आहेत. आणि याची दखल राज्य शासनाने, केंद्र शासनाने, तसेच पोलीस प्रशासनाने आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत असलेल्या प्रशासनाने आणि पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताने, पोलीस आयुक्ताने याची आवर्जून दखल घ्यावी. या ठिकाणी मी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग, सकल मातंग समाजाच्या वतीनं मी कार्याध्यक्ष या नात्यानं आज भीमराव आयुष्यमान गुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत आणि लवकरच या ठिकाणी जाब विचारण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं राज्यभर आंदोलन उभा करण्याचा या ठिकाणी मी इशारा देत आहे. कृपया याची दखल घ्यावी. जय भीम, जय लवजी. आपण म्हणलं की राज्यभर आंदोलन उभं करण्याची तयारी आम्ही करतो, परंतु आपण ज्या ठिकाणी बुद्ध आणि मातंग समाजाच्या सर्वच घटक पक्षात असणाऱ्या नेते मंडळीला आपण आव्हान करणार आहे का की राज्यातील 36 जिल्ह्यामधील 36 जिल्हा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी आंदोलन, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांना, सकल मातंग समाजाच्या सर्व नेत्यांनी जाहीर पत्रक देऊन सदर चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करायचा आहे. तसेच आमचं मातंग आणि बौद्ध यांच्यामधला इंटरनल अंतर्गत जे भांडण असेल, तुम्ही काळजी कुणी करायची काय आवश्यकता नाही, ते आमचा अंतर्गत वाद आहे, ते आम्ही बघून घेऊ. पण बौद्ध बांधवांनी सुद्धा या घटनेचं गांभीर्यानं घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत याची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यासाठी यांना हे केलं पाहिजे. हीच मी या ठिकाणी जाहीरपणे आपणा सर्वांना आवाहन करतो. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.